मराठा समाज आहे, धनगर आहे, ओबीसी आहे, आदिवासी आहे, सगळेच समाज आहेत, त्यांना समाधानी करण्यासारखं आरक्षण हे पंतप्रधानांनी दिलंच पाहिजे, लोकसभेमध्ये हे दिलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यात केंद्र सरकार जर हात वर करत असेल तर मग महाराष्ट्रातल्या या मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा काही अधिकार नाही. म्हणून मी सर्व मंत्र्यांना सांगतोय की तुम्ही ज्या वेळेला केंद्रीय कॅबिनेट मिटिंग असेल तेव्हा पंतप्रधानांसमोर त्यांना सांगा की बाकीचे विषय बाजूला ठेवा, हा पहिला आमचा मुद्दा आहे, याच्यावरती काय ते सांगा, नाही तर हा आमचा राजीनामा आहे. एवढं धाडस त्यांनी दाखवावं अशी माझी अपेक्षा आहे. काल महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी मी त्याच्यावरतीच बोललोय, नाही ही जुलूम जबरदस्ती आहे. मी आणखीन पण काही वाचले की शासन आपल्या दारी म्हणून जे काही थोतांड चाललेलं आहे तो कार्यक्रम नीट ठेवण्यासाठी आमच्यासह काही इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या, म्हणजे शासन आपल्या दारी आणि पोलीस आपल्या घरी, हा कोणता प्रकार आहे, हे कोणतं सरकार आहे. मुख्यमंत्री असं म्हणतात कालच्या बैठकीमध्ये की हे मागच्या सरकारचं फेल्युअर आहे, सर्वोच्च न्यायालयात बाजू मागच्या सरकारला, मागच्या सरकारमध्ये ते सुद्धा होते. आणि एक नीट लक्षात घ्या की ज्या वेळेला आमचं सरकार आलं त्याआधी सर्वोच्च न्यायालयात ही केस गेलेली होती. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या वकिलांमध्ये कुठेही फरक केलेला नव्हता. जे वकील आधीच्या सरकारने नेमले होते तेच ते नेमले होते. जी काय माहिती होती ती वेळेवर दिली गेलेली होती. पण साधी सारी गोष्ट आहे, नुसतं स्वतःचे कपडे झटकून चालणार नाही. आता तुम्ही बसलेले आहात, तुम्ही महाराजांची शपथ घेतलेली आहे, प्रश्न सोडवतात की नाही एवढं पहिले सांगा. आम्ही इतनी सारी बात हिंदी में कैसे कर सकतो. नाही नाही दबावाचं नाही मी म्हणत आहे, पण प्रश्न सोडवण्यासाठी शेवटी मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. विधानसभेचं अधिवेशन घेऊन हा प्रश्न सुटत असेल तो मागेही आपण केलेला आहे. आज अधिवेशन घ्यायचं तर आत्ता अधिवेशन घ्या, आमची तयारी आहे, आम्ही पूर्णपणे या आरक्षणाच्या बाजूने आहोत. पण विषय सोडवा, म्हणूनच मी ते दुसरं उदाहरण दिलं की एक तर कोर्टाचा निकाल फिरवण्याचा अधिकार लोकसभेला आहे जो त्यांनी दिल्ली सरकारच्या बाबतीत केला, पण ही टक्केवारीची जी काही एक अडचण आहे ती सोडवण्याचा सुद्धा अधिकार केवळ आणि केवळ संसदेला आहे असं मला वाटतं. त्या पलीकडे जर कोणी आणखीन हुशार असतील त्यांचा सल्ला घ्या, पण हा विषय सोडवा. मैंने जैसे अभी अभी कहा कि महाराष्ट्र आज तक तो शांत था. मैंने इसलिए सारे लोगों को धन्यवाद भी दिया था, जरांगे पाटिल साहब को भी मैंने धन्यवाद कहा था, लेकिन अब लग रहा है कि स्थिति हाथ से बाहर निकल रही है. और मैं सब लोगों को एक विनती करता हूं कि आपस में लड़ाई कर कुछ होने वाला नहीं है. अगर कुछ करना है, क्योंकि कुछ सांसद इस्तीफा देना चाहते या देने की कोशिश कर रहे हैं, कुछ विधायक देने की कोशिश कर रहे हैं, कुछ विधायकों ने इस्तीफा दिया और सांसद ने दिया तो भी केंद्र सरकार पर कुछ असर होने वाला नहीं है. और इसलिए मैं कह रहा हूं कि जितने केंद्रीय मंत्री महाराष्ट्र से है, वो नितिन जी है, पीयूष गोयल है, रावसाहेब दानवे आहेत, कराड आहेत, भारती पवार आहेत, कपिल पाटिल आहेत, और कितने होंगे पता नहीं. उनको मैं कह रहा हूं कि आज कल परसों जब भी केंद्रीय कैबिनेट मीटिंग होगी तो अपने प्रधानमंत्री जी के सामने ये बात रखो और उनको कहिए, प्रधानमंत्री जी आज तक तो हमने आपकी बात सारी बातें मान ली, सब मन की बात भी सुन ली, लेकिन अब जन की बात सुनो. महाराष्ट्र में ये स्थिति है, आप करने वाले हैं या नहीं है, अगर हाँ है तो जल्दी करो, नहीं है तो हम इस्तीफा देना चाहते, हम आपके कैबिनेट में नहीं रह सकते. इतनी हिम्मत तो उन्होंने दिखानी चाहिए.